बेडकी हाळे ते जैन संसद कार्यक्रमाचे आयोजन। बेडकी हाळे ते लट्टे शिक्षण संस्थेच्या श्रीमती कुसुमावती मिरजी कला व वाणिज्य महाविद्यालय, श्री 108 शांतीसागर दिगंबर ट्रस्ट महावीर नगर चिकोडी, श्री 1008 चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर शमनेवाडी, श्री 1008 पार्श्वनाथ जैन मंदिर बेडकी हाळ, सुहास्ती जैन मिलन बेंगलोर, पुरातत्व व साहित्य परिषद बेंगलोर यांच्या संयुक्त आश्रयाखाली बेडकी हाळ शमनेवाडी येथील लट्टे शिक्षण संस्थेच्या BS पदवीपूर्व महाविद्यालयाच्या देशभक्त रत्नाप्पा कुंभार सभागृहात बुधवार तारीख 17 रोजी आयोजित जैन संसद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। उद्घाटक विनोद दड्डनवर हे होते। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ वकील ST मुंडळे हे होते। तर श्री क्षेत्र आरतीपूर श्री दिगंबर जैन मठाचे परमपूज्य स्वस्ती श्री सिद्धांत कीर्ती भट्टारक महास्वामी यांची दिव्य सानिध्य लाभली होती। योजना व सांस्कृतिक खात्याचे विशेष अधिकारी डॉक्टर अजित मुरगुंडे, श्रीमती कुसुमावती मिरजी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ नेते जयकुमार खोत, BS पदवीपूर महाविद्यालयाचे अध्यक्ष तात्यासाहेब खोत, PKPSचे अध्यक्ष पासगौडा पाटील, बेडकी हाळ दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष संदीप पाटील, वीराचार्य सौहार्दचे संस्थापक बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर GP सौदी यांनी केले। तर प्रास्ताविक चित्ता जितेंद्र बेंगलोर यांनी केले। यावेळी महास्वामीजी व पाहुण्यांचा परिचय भावना समय यांनी करून दिले। या प्रसंगी स्वामीजी व उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून जैन संसद कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर व स्वामीजींचे सत्कार करण्यात आला। यावेळी परमपूज्य स्वस्ती श्री सिद्धांत कीर्ती भट्टारक महास्वामी आपल्या आशीर्वाद म्हणाले, आज आपला जैन समाज हा जगाला अहिंसा परमोधर्म व शांतीचा संदेश देणारा धर्म म्हणून ओळखला जातो। आजवर आपला समाज धार्मिकतेवर चालत आहे। आपल्या समाजातील युवकांना एकत्रित करण्यासाठी व समाज उन्नतीसाठी असे जैन संसद कार्यक्रम प्रत्येक गावात झाला पाहिजे आणि आज खऱ्या अर्थाने बेडकी हा शमनेवाडी। ಅಂತ ಸಂಸ್ಕೃತಿ ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಮೊದಲಿಂದನು ಮಕ್ಕಳು ಜನ್ಮ ಆದ್ಮೇಲೆ ಏನು ನಾವು ಸಂಸ್ಕಾರಗಳನ್ನು ಕಲಿಸ್ಕೊಂಡು ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ಚಿಕ್ಕ ಸಸಿ ಇದ್ದಾಗ ಅದನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ನಾವು ಮಾಡ್ಬೇಕು, ದೊಡ್ಡ ಮರ ಆದ್ಮೇಲೆ ಅದನ್ನ ನಾವು ಏನೇ ಇದು ಮಾಡಿದ್ರು ಯಾವ ಕಡೆ ಬಗ್ಸ್ಬೇಕಂದ್ರೆ ಬಗ್ಸ್ರೆ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಅದೇ ನಮ್ಮ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಸಮಸ್ಯೆಗಳು. ಯಾಕಂದ್ರೆ ಮೊದಲು ಇಡೀ ಮನೆಗೆ ಒಬ್ಬರೇ ಮಾಡಬೇಕು, ಇಡೀ ಮನೆಗೆ, ಆ ಮನೆಗೆ 10 ಮಕ್ಕಳು ಇರಲಿ 20 ಮಕ್ಕಳು ಇರಲಿ 50 ಜನ ಇರಲಿ, ಇಡೀ ಮನೆಗೆ ಒಬ್ಬನೇ ಯಜಮಾನ. ಆ ಯಜಮಾನ ಯಾವುದೇ ನಿರ್ಣಯಕ್ಕೆ ಬರಲಿ, ತಪ್ಪೇ ಆಗಿರಲಿ ಸರಿಯೇ ಆಗಿರಲಿ, ಅದನ್ನ ನಾವು ತಪ್ಪಾಗಿದ್ರು ಮುಂದೆ ಸರಿಪಡಿಸ್ಕೊಂಡು ಆ ಗಂಡು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಆಗಲಿ ಹೆಣ್ಮಕ್ಕಳಿಗೆ ಆಗಲಿ ಒಳ್ಳೆ ದಾರಿ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈಗೇನಾಗಿದೆ, ಇಡೀ ಮನೆ ತುಂಬನೇ ಯಜಮಾನರಾಗಿದ್ದಾರೆ. ಗಂಡು ಅಪ್ಪ ಅಮ್ಮನು ಯಜಮಾನರು, ಗಂಡು ಮಕ್ಕಳು ಎಲ್ಲ ಯಜಮಾನರು, ಹೆಣ್ಮಕ್ಕಳು ಎಲ್ಲ ಯಜಮಾನರು. ಡ್ರೈವರ್ ಎಷ್ಟಿರ್ತಾನು ಗಾಡಿಗೆ, ಇವರೆಲ್ಲ ಬಸ್ ಅಲ್ಲಿ ಬರ್ತೀರಾ ಕಾರಲ್ಲಿ ಹೋಗ್ತೀರಾ, ಡ್ರೈವರ್ ಎಷ್ಟು ಜನ ಇರ್ತಾರೆ, ಒಬ್ಬ ಪ್ಯಾಸೆಂಜರ್ ಎಷ್ಟು ಜನ ಇರ್ತಾರು, ಎಷ್ಟು ಬೇಕಾದ್ರೆ ನೀವು ಪ್ಯಾಸೆಂಜರ್. ಆದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಡ್ರೈವರ್ ಆದ್ರೆ ಗಾಡಿಗೆ ಹೋಗ್ಬೋದು. ಅದೇ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಸಮಸ್ಯೆಗಳಾಗ್ತಾ ಇದಾವೆ. ಅಂತ ಜ್ವಲಂತ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ನಾವು ಧಾರ್ಮಿಕವಾಗಿ ಆಗಲಿ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕವಾಗಲಿ ಶೈಕ್ಷಣಿಕವಾಗಲಿ ಇವೆಲ್ಲ ಪದ್ಧತಿಗಳಿಂದ ಒಳ್ಳೆ ಸಂಸ್ಕಾರಗಳಿಂದ ನಾವು ಒಳ್ಳೆ ದಾರಿಯಲ್ಲಿ ತಗೊಂಡ್ಕೊಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ತುಂಬಾ ಕಷ್ಟ ಇದೆ. ನಾವೇನು ಈಸಿಯಾಗಿಲ್ಲ ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಸಾವಿರಾರು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಲ್ಲಿ ಹೋಗ್ತೇವೆ. ನೀವು ಯಾವುದೇ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಹೇಳಿ 99% ಎಲ್ಲರೂ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಬೇರೆ ಜಾತಿ ಹೋಗ್ತಾ ಇದಾರೆ, ಗಂಡ್ಮಕ್ಳು ಬೇರೆ ಕಡೆ ತಗೊಂಡ್ಬರ್ತಾ ಇದಾರೆ. ಇದೆಲ್ಲ ಕಡೆಗೂ ಇದೆ, ಅದ್ರ ಪರಿಹಾರ ನಾವೇ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಧರ್ಮವನ್ನು ನಮ್ಮ ಏನು ಪರಂಪರೆ ಇದೆ ಅದನ್ನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಕ್ಕೆ ನಿಮ್ಗೆ ಆಕ್ಚುಲಿ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ನೀವೆಲ್ಲ ಈಗಿನ ಕಾಲದ ಮಕ್ಕಳು ಅಥವಾ ಕೆಲವು ಜನರಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನಮ್ಮ ಧರ್ಮವನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಕ್ಕೆ ಎಷ್ಟೋ ಮಹಾ ವಿದ್ವಾಂಸರು ಪಂಡಿತರು ಅವರು ಆನೇ ಕಾಲಗಳಲ್ಲಿ ತುಳಿದು ಅವರು ಪ್ರಾಣವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಆದರೆ ತಮ್ಮ ಧರ್ಮವನ್ನು ಬಿಡಲಿಲ್ಲ. ಯಾವೇಳಿ ಡಾಕ್ಟರ್ ಅಜಿತ್ ಮುರ್ಗುಂಡೆ
ॲडव्होकेट एस टी मुनोळे, विनोद दोड्डनवर यांनी आपले मनोगत व्यक्त करून समाज एकत्रित बांधून ठेवण्यासाठी सर्वांना आवाहन केले. या कार्यक्रमास युवा नेते जितेश खोत, नागिराज खोत, डॉक्टर विपुल सदलगे, एस ए गोरवाडे, प्राचार्य किरण चौगुले, डॉक्टर गंगाधर सौदी, कुमार कोरोचे, वज्रकुमार जैन, विपुल समगे, प्रशांत पाटील, तात्यासाहेब चौगुले, एस टी लागारे, बाहुबली शिरगुप्पे, अण्णासाहेब सोमनखोत, बाहुबली पाटील, चेतन पट्टनकुळे यांच्यासह बेडकी हा शमनेवाडी परिसरातील जैन समाजाचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागराज मालगत्ते यांनी सूत्रसंचालन केले तर आभार स्नेहा शेटबाळे यांनी मानले.